संप मोडून सदाभाऊ खोतांनी चळवळीचा घात केलाय, कार्यकारिणी त्यांना जाब विचारू असा घणाघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी निघाले. ते कोल्हापूरमध्ये पत्रकार परिषद घेत होते. उद्याच्या महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी होणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. अन्नदात्यांकरता सगळ्यांनी एकत्र येऊन बंदमध्ये सहभागी होण्याचं आवाहन राजू शेट्टींनी केलं. सदाभाऊंनी हा संप मोडून काढण्यासाठी जी लुडबुड केली आहे त्याचं समर्थन स्वाभिमानीचा एकही कार्यकर्ता करत नाही. आणि शेतकरी चळवळीचा घात करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल सदाभाऊंना कार्यकारिणीसमोर बोलावून खुलासा विचारण्यात येईल. उद्या महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा प्रयत्न राहणार आहे की हा महाराष्ट्र बंद कडकडीत बंद पाळला जावा. त्यासाठी आम्ही तमाम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना याद्वारे विनंती करतो की एक दिवस आपला शेतीमाल न विकता आपण बंद पाळायचाच. शिवाय ज्यांना ज्यांना शेतकऱ्यांच्यावर अन्याय झालेला आहे आणि शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे असं वाटतं, व्यापारी असतील, मध्यमवर्गीय असतील किंवा सर्वसामान्य जनता असेल, त्यांनी एक दिवस शेतकऱ्यांच्या प्रति सहानुभूती दाखवून आपले व्यवहार बंद ठेवावेत. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.